तर नामांतराबाबत भाजप कोणाला घाबरतंय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर अंबादास दानवेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. काय म्हणालेत राऊत आणि दानवे पाहूया. आज ह्यांना वेळ कशा करता हवाय विचार करायला, भूमिका मांडायला? केंद्रानं का रखडवून ठेवलाय संभाजीनगर? काय कारण काय? उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा निर्णयसुद्धा उद्धवजीने घेतला आणि औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा निर्णय घेऊनसुद्धा तुम्ही अजून संभाजी राजांच्या नावानं त्या शहरावरती एक भूमिका घ्यायला तयार नाही. कोणाला घाबरत आहे? कोणते नियम, कोणता कायदा आडवा येतो? केंद्रात तुमचं राज्य, महाराष्ट्रात तुमचं राज्य, यात भूमिका मांडण्यासारखं काय आहे? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.